तर या संपूर्ण प्रकरणावर मनसे पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतलीत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. सैनिकांना पुणे पोलिसांनी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. माझ्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहेत. काय सध्या पोलीस तुमच्याकडून अपेक्षित करतात नोटिसा बजावण्यात? काय बघा, मी सातत्याने सांगतोय, या महाराष्ट्रामध्ये मुल्ला अली अब्बासचं सरकार आहे. बिचारा जे कोणी पोलीस कर्मचारी आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या हो, आम्ही काय करणार आहे? आम्ही सांगतो आम्ही महाआरती करू, आम्ही सांगतो आम्ही हनुमान चालीसा पठण करू. आम्ही धमक्या दिल्यात? आम्ही कुठं आरडीएस लावलाय? आम्ही तलवारी घेऊन नाचलोय? असं आम्ही काय करतोय की ज्याचा अतिरिक्त ताण या पोलीस यंत्रणेवरती या सरकारने टाकायला सुरुवात केली. जर आम्ही इतर सगळ्या गोष्टी करायचं जर आम्ही सांगितलं असतं तर पोलीस यंत्रणेला इतका त्रास देणं आपण समजू शकतो. ज्या वेळेला एक पक्ष असं सांगतोय की आम्ही फक्त आरत्या करू, आम्ही फक्त हनुमान चालीसाचं पठण करू, त्याच्यानंतर पोलीस यंत्रणेला अशा पद्धतीने कामाला लावणं हेच दुर्दैव. आता तुम्हाला काय नोटीस येत आहेत? पोलिसांना काय सांगण्यात येत आहे? सगळ्या पोलिसांच्याकडे बघा, यंत्रणेचं काम यंत्रणा करणार, ते नोटिसा देणार, त्यांना गरज वाटली तर अटक करणार, त्याच्यामुळे ते यंत्रणेच्या बाबत आम्हाला काहीच म्हणणं नाही. पण या यंत्रणेला कामाला लावणारं जे सरकार आहे, जे मुल्ला अली अब्बास सरकारचं सरकार आहे, त्या सरकारच्या बद्दल मला जनतेला नक्की सांगायचं आहे. हे आपलं दुर्दैव आहे की अशा पद्धतीचं सरकार आपल्या डोक्यावर येऊन बसलंय. उद्या सर्व तुम्ही हनुमान चालीसा असेल किंवा महारतेल, त्याचं कसं नियोजन असेल जर आता तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं? ठिकठिकाणी या महारत्या होतील. एक अटक झाला म्हणून सगळं थांबणार नाही. कुठला ना कुठला महाराष्ट्र सैनिक काम करेल. संपूर्ण महाराष्ट्र सैनिक समजा जर अटक केला तर हा हिंदू समाज रस्त्यावर उतरल, जो आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरेंच्या भाषणातन विचारातन प्रेरित झालेला आहे, तो या ठिकाणी आरती करेल. आता तुम्हा सगळ्यांना नोटीस आले, किती जणांना नोटीस आलेत? काय बऱ्याच जणांना नोटीस आहेत. तुम्ही पलीकडे कॅमेरे फिरवलं तर किती पोलीस दिसतील बघा. पोलीस काय नाही, आम्ही उद्या आरती करणार आहे 100%. आम्हाला अटक झाली तर आमचे दुसरे मनसेचे पदाधिकारी आरती करणार आहेत. काय सांगतो 100% आरती करणार आहे. नक्कीच पुण्यातील अनेक मनसे सैनिकांना पुणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येतील. माझ्या या बाजूला खरं तर बघितलं तर आत्ता या ठिकाणी अनेक पोलीस जे आहेत ते मनसैनिकांना ताब्यात घेण्यासाठी असेल किंवा त्यांना त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा खरं तर नोटिसा आत्ता पुण्यातील मनसे शहराध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, प्रवक्ते असतील, या सर्वांना नोटिसा ज्या आहेत त्या बजावण्यात आलेत. सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.